कोरोना या महामारीच्या काळात राज्यात विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असून ही गरज लक्षात घेऊन महाराणा प्रताप जयंतीनिमित्त विंचूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या या महामारीच्या काळात राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन महाराणा प्रताप चौक संस्थापक देवसिंग परदेशी व ओबीसी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नरेश परदेशी यांनी महाराणा प्रताप जयंतीनिमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदानाच्या या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभाग करून घेण्याच्या दृष्टीनं गेले 3 दिवस चौकाचे सर्व कार्यकर्ते कार्य करीत होते. या रक्तदान शिबिरात जवळजवळ 100 व्यक्तींनं रक्तदान केलं. महाराणा प्रताप चौकाला नवजीवन ब्लॅक बँक नाशिक यांचा चांगलाच पाठिंबा मिळाला. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात शिबिरात जमा होणाऱ्या रक्तपेढ्या देण्यात येणार आहेत. यावेळी नवजीवन ब्लड बँकचे टेक्निशियन श्रद्धा राहुल, प्रीती गावित, तारुशीला गायकवाड, अभिजित कुलकर्णी, आरती वडनेरे यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिबिराच्या वेळी महाराणा प्रताप चौक संस्थापक देवसिंग परदेशी, नरेंद्र परदेशी, विरचूर सरपंच सचिन दरेकर, नरेंद्र परदेशी, इस्माईल मोमीन, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय व्यवहारे, कल्पेश राठोड, गौरव नागमोते, कैलास राऊत, अक्षय जंगम, हरिओम परदेशी, राहुल परदेशी, मनोज काळे, मंगेश रंधीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. MDTV साठी मच्छिंद्र साळुंके, विंचूर, प्रतिनिधी.